तर आपण त्यांचे जे चिरंजीव आहेत विष्णू केवडकर त्यांच्यासोबत देखील विचारविनिमय करणार आहोत. नमस्कार. नमस्कार. जर आता तुम्ही ॲग्रो ग्रोथ बूस्टर वापरले आणि यापूर्वी जी रासायनिक खत वगैरे वापरत होता, तर त्या रासायनिक खत आणि ॲग्रो बूस्टर याच्यामध्ये तुम्हाला काय फरक जाणवतो? आमच्यामध्ये चांगला फरक दाखवला आहे. बरं, आता ऊस तुमचा तोड झालेली होती आणि आज किती दिवस पूर्ण होतात त्याला? 4 महिने झाले. 4 महिने झाले. आज तुमच्या बाजूला काही ऊस मी पाहिलेले आहेत, तर ते याच्यानंतर लागण झालेली का उशिरा गेलेले ऊस? ते 1 महिन्याच्या अगोदर गेलेले. ते ऊस 1 महिना अगोदर गेलेले आहेत. तर आणि हा तुमचा 1 महिना उशिराचा ऊस. आज ह्या ऊसाची कांडे किती आहेत? 8-10 कांड्यावर ऊस आहे. तर आपण ठीक आहे, यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा आपण प्रत्यक्षात पाहू शकू. हे जमिनीतलं आहे कांड, हे सोडून दिलं. 1, 2, 3, 4, 5 हे 6, 7, 8, 9, 10, 11 साधारण 8 ते 10-11 कांड्यापर्यंत या ऊसाची वाढ झालेली आहे आणि हा ऊस फक्त 4 महिन्याचा आहे. बरोबर बरोबर. तर सर्व शेतकरी बांधवांनी अशा पद्धतीनं जर ऑर्गॅनिक शेती करून आपलं उत्पादन जर वाढवण्याचा प्रयत्न केला, याचा जो खर्च आहे खूप कमी आहे. दोन एकरला 1 लिटर लागतं या पद्धतीनं जर यूज केला, तर आपण 725 रुपयामध्ये 2 एकरची फवारणी करून आपलं जो रासायनिक खताचा खर्च आहे तो वाचू शकतो. धन्यवाद नाना, या ठिकाणी येऊन आम्हाला खूप छान वाटलं. आणि तुम्ही असंच जैविक पद्धतीनं शेती करून हा देश केमिकलमुक्त आणि कॅन्सरमुक्त करण्यासाठी तुम्ही देखील पितापुत्र अग्रेसर आहात. याबद्दल भारतीय संस्कृती यूट्यूब चॅनल आपले खूप खूप आभार मानत आहे. धन्यवाद.